अठ्ठ्याऐंशी लिजांचे सेकेंड रिनिवल करतना प्रक्रिया सारखी करूंक ना आणि गैरव्यवहार झाला म्हणून गोवा फाऊंडेशन लोकयुक्ता मुखार केस घाल्ली हे केशीत आद्यमंत्री लक्ष्मीकांत मुखेल आरोपी म्हणला सोमारा पार्सेकारान आपली जाप लोकयुक्ताक दिली कांय गजाली मुख्यमंत्री पर्रीकाराच्या काळांत जाल्यात म्हूण त्याने आदल्याचेर धुकल्यात लिझांचे रिन्यूवल हायकोर्टाच्या प्रमाण जालां लिझा रिन्यू करूंक गोवा मायनींग पॉलिसीचा आधार घेतिल्लो ही मायनींग पॉलिसी सुप्रीम कोर्टा मुखार दवरून उपरांत सरकारान आपणायल्ली पॉलिसी आपणायल्ली तेन्ना हा मुख्यमंत्री नाशिल्लो मंत्री पूण पण आपले कडेन नाशिल्ले अठ्ठ्याऐशी लिजां रिन्यू करपाचो निर्णय घेवंक ना लिजांचेर जाल्ले सगळे निर्णय मंत्रीमंडळाच्या मान्यतायेन जाल्ले हायकोर्टाचो आदेश मानूंक नाशिल्लो जाल्यार अवमान जावपाचो ह्या सगळ्या प्रकारांत गरज नसतना म्हजेर एकल्याचेर आरोप लीज रिनुवलाच्या निर्णयाक आपल्याकूच जबाबदार थारवून गोवा फाउंडेशन आपणाक मुद्दाम टार्गेट करूंक सोदता निर्णय मंत्रिमंडळ जाल्यार हा एकलोच आरोपी कित्याक कागाळ करतल्यानी आपल्याक एकल्याकूच टार्गेट केला लिजांचे निर्णय घेतना संबंधित बाकीच्यांक मुद्दाम कुशीन दवरल्यात लिझा रिन्यू करपाचो निर्णय मंत्रिमंडळाचो मंत्रिमंडळात बारा मंत्री मंत्रिमंडळाचे मान्यताये बगर हा केन्नाच लिजांचे निर्णय घेवचो नाशिल्लो तरी असताना या केसिंत आपल्याक एकट्याकूच टार्गेट करत चालला आपण आता सत्तेत नाशिल्ल्यान आपल्याक टार्गेट करतात सुप्रीम कोर्टात या केसिंतले सगळे मुद्दे हाताळ्यात तेच परत मुखार हाडप केशी आणि कोर्टाच्या नेमात बसना हो पार्सेकाराचो आर्गुमेंट हे कागाळीत गोवा फाऊंडेशनचे सगळे आरोप निराधार हे आरोप याचना घेऊन गोवा फाउंडेशन सुप्रीम कोर्टात गेल्ले सुप्रीम कोर्टात याचना मान्य करू नाशिल्ल्यान आता लोकुक्ताकडे आयल्यात सुप्रीम कोर्टान मान्य करूंक को नाशिल्ली याचना दुसऱ्या कोर्टात घाल्यार दखल घेवंक जायना असे सुप्रीम कोर्टाचो एक जजमेंट सांगता गोवा फावंडेशनाचे हे मुद्दे सुप्रीम कोर्टान अठ्ठ्याऐंशी लिजांचे केसीत हाताळ्यात गोवा फाऊंडेशन लोकआयुक्ता मुखार दाखली पय केल्या ही कागाळ निराधार हेतूप्रेरीत वायट हेतून घाल्या ती भायर मारची लोकयुक्तां ही केस चवदा जुनाक दौरल्या खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार